देवा फक्त एक IPO मिळू दे, दररोज 21 नारळ चढवीन. देवा देवा मी रोज 21 मोदकांचा प्रसाद दाखवेन रे तुला, पण एकदा तरी IPO लागू दे रे प्लीज. देवा एक IPO अलर्ट होते देवा, रोज 500 रुपये चढवून बघू देवा प्लीज. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही, मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in. नमस्कार मंडळी, काय मजे नाही का? अच्छा, ओ हो हो, IPO अलॉटमेंट नाही झाली म्हणून चेहरा उतरलेला आहे. करणार तरी काय, एवढा लोकांचा उत्साह वाढला आहे IPOच्या दुनियेत की ह्याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आत्ता जो बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा जो IPO आला होता त्या IPOचा साईज होता 6,500 करोड रुपये. वास्तविक बघता हाच आकडा खूप मोठा आहे, पण मी म्हणते 6,500 करोड रुपये. पण याच्यासाठी बिड्स कितीचे आले, 4,00,000 करोड रुपयाचे बिड झाले याच्यासाठी. म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टर म्हणजे प्रमोटरकडे विकण्यासाठी, कंपनीकडे विकण्यासाठी 6,500 करोडची शेअर्स विक्री करता अवेलेबल आहेत आणि घेणारे लाईन कितीचे लावून थांबलेले आहेत, 4,00,000 करोड एवढी लाईन लागलेली आहे. आता तुम्ही विचार करा, एवढ्या लोकांनी जर सबस्क्राईब केलं IPOसाठी तर कसं मिळायचं आपल्याला IPO अलॉटमेंट, आणि मग आपल्याला IPO नॉट अलॉटेड असंच येतं ना फक्त. जडू का थोडं, बघा बघा मला IPO मिळालेला आहे. ओके, ह्याच्यासाठी मी कोणती स्ट्रॅटेजी वापरली होती ते मी सांगणार आहे. कदाचित तुम्हाला ही माहितीही असेल, 100% फुलप्रूफ स्ट्रॅटेजी नाही. हा मलासुद्धा IPOचा लागलेला ना, हा जवळजवळ 10-12 अनसक्सेसफुल वेगळ्यावेगळ्या कंपन्यांनंतरचा हा IPO लागलेला आहे. ओके, तर आपण काय करू शकतो, मी सिम्पल आम्ही काय केलेलं सांगते. माझं डिमॅट अकाउंट आहे, माझ्या नवऱ्याचं आहे, सासूबाईंचं आहे, सासऱ्यांचं आहे, दोन HUF आहेत आमच्या, असे टोटल 6 डिमॅट अकाउंट्स घरी आहेत. या 6 मधनं आम्ही अप्लाय केलं की एक मध्ये तरी तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी शक्यता वाढते. ओके, सो तुम्हालाही जर तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या नावाने जर डिमॅट अकाउंट उघडायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 स्ट्रॅटेजीज बघणार आहोत IPOशी रिलेटेड. ओके, पहिली स्ट्रॅटेजी आत्ता जी मी तुम्हाला सांगितली ही IPO जेव्हा ओपन झालेला असतो, ही लिस्टिंगच्या आधीची स्ट्रॅटेजी झाली. ओके, दुसरी आणि तिसरी जी स्ट्रॅटेजी आहे ती वेगळ्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. दुसरी जी आहे ती फंडामेंटल अनालिसिस या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे, ह्याला मी CARR स्ट्रॅटेजी म्हणते, रचनारानडे स्ट्रॅटेजी. किंवा तिसरी जी आहे ही टेक्निकल अनालिसिसवरती बेस्ड आहे. आता तुम्ही जर म्हणाल की आम्हाला फंडामेंटल अनालिसिस पण नाही माहिती, टेक्निकल अनालिसिस पण नाही माहिती, बघा की आपल्या वेबसाईटवरती रचनारानडे.in वरती हे दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की तुमच्या बिझी शेड्यूलमधनं रोज जरी तुम्ही एक अर्धा तास जरी काढला तरी हे दोन्ही कोर्सेस एका महिन्याच्या आत तुमचे कम्प्लीट होऊ शकतात. ओके, आणि तुम्हाला जर अगदीच काहीच माहीत नसेल स्टॉक मार्केटबद्दल तर या दोन कोर्सेसच्या आधी आयडियली बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट हा सुद्धा तुम्ही कोर्स करून घेऊ शकता. हे तिन्ही कोर्सेस केलं की तुम्ही तुमचे इन्व्हेस्टिंग डिसिजन्स खात्रीने असे एकदम मस्त आत्मविश्वासाने घेऊ शकाल. आणि एक मराठी लोकांसाठी एक कुपन कोड देतीच आहे वेगळा, हा कुपन कोडसुद्धा तुम्ही यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्ती डिस्काउंट मिळेल. वळूया आत्ता लगेच दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे जी आहे आपली फंडामेंटल अनालिसिस स्ट्रॅटेजी, CARR स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यात करायचं आहे काय तुम्हाला सांगते. कुठलाही स्टॉक जेव्हा IPOसाठी येतो आणि तुम्ही त्याचं विश्लेषण करता, कसं विश्लेषण कराल की कंपनी चांगली आहे का नाही याच्यासाठी, कंपनीचं तुम्ही कंपनी नक्की काय करते हे तुम्ही बघितलं, तुम्हाला वाटलं अरे वा उदाहरण म्हणून, अरे वा सोलर या क्षेत्रात आहे तर सरकारचा फोकससुद्धा सोलर एनर्जीकडे, सौर ऊर्जेकडे आपल्या सरकारचा सुद्धा फोकस असणार आहे, कदाचित 4-5 वर्षांसाठी कंपनी चांगली जाऊ शकेल. ओके, कारण त्यांचे मी म्हणलं असं सेक्टरच चांगला आहे, प्लस त्यांची बॅलन्स शीट चांगली आहे, त्यांचा विक्रीचा आकडा वाढतोय, त्यांचा नफ्याचा आकडा वाढतोय, जर असं काही असेल तर मी काय म्हणणार आहे वा ही फंडामेंटली चांगली कंपनी असण्याची शक्यता आहे. अशा वेळेला मी जेव्हा नीट अभ्यास करेन तेव्हा मी काय म्हणेन, एनिवेज मी या कंपनीच्या IPOमध्येसाठी अप्लाय करणारच होते. आपण असं आत्तापुरती आपण एक उदाहरण घेऊयात की मी एक लॉटसाठी अप्लाय केलं होतं, एक लॉटची साधारण किंमत येते 14,500 ते 15,000 रुपये. ओके, हा मला IPO लागला नाही. ओके, इन दॅट केस मी काय करेन बघा, ज्या दिवशी हा स्टॉक लिस्ट होतो त्याच दिवशी याच कंपनीचे अर्धे किंवा 1/3 शेअर्स मी घ्यायला पाहिजे, जेवढे मी आधी घेणार होते तेवढे. पैशावाईज जर बोलायचं झालं तर मी आधी 15,000 रुपयाचे शेअर्स घेणार होते. जर मला IPO अलॉटमेंट नाही झाली तर डे 1 ऑफ लिस्टिंग मी काय करू शकते, 7,500 शेअर्स घेऊन टाकायचे. किंवा तुम्ही जर म्हणला अर्धा अर्धा नको, 1/3, 1/3, 1/3 असं घ्यायचं असेल तर डे 1 ऑफ लिस्टिंग 5,000 रुपयांचे शेअर्स मी घेऊन टाकले. बरोबर, जर काही कारणास्तव जर हा स्टॉक थोडा खालती आला, ओके, काही काही वेळेला सेलिंग प्रेशर येऊ शकतं स्टॉकमध्ये, सेलिंग प्रेशरमुळे स्टॉक जर खालती आला तर तुम्ही काय करू शकता, लेटसे 10% खालती आला तर उरलेले 7,500 रुपये ते तुम्ही गुंतवू शकता, किंवा जर तुम्ही 1/3 गुंतवले असेल तर उरलेले
दुसरा तृतीयांश त्याचा, म्हणजे पुढचे 5,000 तुम्ही गुंतवू शकता आणि स्टॉक अजून खालती आला तर त्याच्या पुढचे 5,000 रुपये तुम्ही गुंतवू शकता. ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे फंडामेंटल अनालिसिसवर बेस्ड आहे. ह्याला आपण बाय ऑन एव्हरी डिप असं म्हणत असतो की स्टॉक खालती जर गेला असेल तर तुम्ही स्टॉकमध्ये अजून पैसे थोडेसे ॲड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲव्हरेजिंग करू शकता. पण हे कोणासाठी? फक्त आणि फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांसाठी ज्यांची अलॉटमेंट तुम्हाला मिळाली नाही. आता 2024 या सालात टोटल किती आय पी ओज स्टॉक मार्केटवरती लिस्ट झाले? मी हे सगळे मेनबोर्ड आय पी ओज घेते, एसएमई आय पी ओजबद्दल मी आत्ता बोलत नाही. ओके, मेन बोर्ड आय पी ओवरती किती आय पी ओज लिस्ट झाले, त्याच्यात फायदा किती झाला, तोटा किती झाला, हे सगळं जर एका फटक्यात बघायचं असेल तर ह्याच्यासाठी ही स्क्रीन बघा. हे बघा, आत्ता जर तुम्ही बघितलं तर इथे ही सगळी जी लिस्ट आहे ही मी सॉर्ट केलेली आहे प्रॉफिट लॉस अशी. थांबा, एकच आहे ना, म्हणून उलटं करूयात. साधारण मी तुम्हाला सांगू का, 54 आय पी ओज आत्तापर्यंत आलेले आहेत, जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत. या 54 आय पी ओजपैकी किती लॉसमध्ये आहेत आपण बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विषय संपला. 54 पैकी साधारण 7 फक्त लॉसेसमध्ये आहेत, बाकी जवळजवळ 47 कंपन्या ह्या तुम्ही बघत बसाल. आता अजून खालती खालती गेलं, फॉर एक्झाम्पल ज्योती सी एन सी तर 256% प्रॉफिटमध्ये, प्रेमियर एनर्जीज आत्ता लेटेस्ट सोलरवाला जो आय पी ओ आला होता 151% वरती, एक्झिकॉम टेली 150%, प्लॅटिनम 129%. सो असे भारतीय एक्झाकॉम पण एक चांगली फंडामेंटली चांगली कंपनी 126%. एवढे सगळे स्टॉक्स जर वरती गेले असतील तर मी म्हटलं असं नुसतं रडत बसण्यापेक्षा हा एक ऑप्शन असू शकतो. ही हा माझा सल्ला असा, म्हणजे तुम्ही असंच करा असं मी नाही म्हणते, बट प्रयत्न करून बघू शकता. तुम्हाला जी चांगली कंपनी वाटेल त्याच्यात असा प्रयत्न करून बघू शकता. आणि तुम्हाला जर हे माहितीच नसेल की कसं करायचं, फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे का नाही कसं बघायचं, आहे ना आपला फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स आहे, वेबसाईट आहे रचना रानडे .in म्हणून, त्याच्यावरती जा, नवीन ज्ञान घ्या आणि मग एखादी कंपनी चांगली आहे का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. आता वळूयात आपल्या शेवटच्या स्ट्रॅटेजीकडे जी टेक्निकल अनालिसिसवरती आधारित आहे. ओके, आता मी तुम्हाला एखाद्या स्टॉकचं काय होऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी मी तुम्हाला थेरॉटिकली दाखवते. जेव्हा मी एक आय पी ओ बेस फॉर्मेशन ही संकल्पना तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे काय होतं बघा, एखादा स्टॉक साधारण लेटेस्ट इथे लिस्ट झाला, त्याच्यानंतर तो स्टॉक खालती गेला खालती गेला खालती गेला असं करत करत इथं कुठंतरी, इथं तो साधारण एक असा फ्लॅटेश इथं कुठंतरी एक बेस बनवतो, मग इथनं पुढे वरती यायला लागतो आणि मग इथनं पुढे एक मोठी येते हिरवी कॅन्डल, ज्याला आपण एक ब्रेकआउट कॅन्डल म्हणतो. ओके, नाही आवडलेलं आलं, हिरवी मोठी कॅन्डल येते. या सगळ्याच कॅन्डल असणार आहेत, मी तुम्हाला एक पटपट ड्रॉ करण्यासाठी मी हे केलं. सो ओके, असा 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 करत स्टॉक खालती गेला वरती आला आणि इकडनं असं मस्त याला म्हणायचं आपण, ही झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल. ओके, आता आय पी ओ बेस ब्रेकआउटच्या याला तुम्ही कसं ट्रेड करू शकता सांगते. जर डे वन हा तुमचा डे वन ऑफ लिस्टिंग होता, पहिल्या दिवशी जेव्हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा लगेच इथं घाई नाही करायची घ्यायची. कदाचित काही स्टॉक्स लिस्ट झाल्यानंतर पडत जातात, ह्याची मी तुम्हाला उदाहरणं घेणार आहे नंतर. ओके, पडतात पडतात. सो कधी घ्यायचा, जेव्हा तो हा त्याचा ऑल टाईम हाय त्याचा जो होता तो ब्रेकआउट झाला की घेऊ शकता. आता ह्याच्यातही काय काय असं सांगते, ह्याच्यानंतर कधी कधी काय होऊ शकतं, ब्रेकआउट झाल्यानंतर हा स्टॉक तसाच वरती वरती डायरेक्ट जाऊ शकतो किंवा वरती गेल्यानंतर हा इथं परत रिटेस्ट करायला येतो. ही झाली त्याची रिटेस्ट लेवल. आणि रिटेस्ट झाल्यानंतर जर इथं परत एखादी अशी छान ग्रीन कॅन्डल दिसली तुम्हाला, ओके, रिटेस्ट झाल्यानंतर त्याला ह्याला म्हणायचं आपण ब्रेकआउट, रिटेस्ट, आणि इकडनं आयडियली हा स्टॉक वरती जाऊ शकतो बाउन्स. ओके, सो काही जण काय करतात बघा, काही जण इथं जेवढे त्यांना, आता आपण आपल्या उदाहरणात 15,000 रुपयाचे शेअर्स, ओके, काही जण इथं पूर्ण 15,000 घेऊन टाकतील. काही जण काय म्हणतील, आम्ही इथं 7,500 घेतो ब्रेकआउटला आणि इथं आम्ही रिटेस्ट आणि बाउन्स शोला 7,500 घेतो इथपर्यंत. ओके, स्टॉकचं टार्गेट काय असू शकतं. आता सपोज हा स्टॉक इथं 100 रुपयाला लिस्ट झाला होता, हा त्याची खालची व्हॅल्यू आहे 50, इथं परत आला हा 100 म्हणजे 50 ते 100 म्हणजे असं 50 पॉईंटची त्यांनी खालणार रॅली दिली. आता या ब्रेकआउट कॅन्डलपासून तो आयडियली ही सेम हाईट म्हणजेच किती 50 पॉईंट हा वरती गेला पाहिजे, म्हणजे किती तो 100 चा 150 झाला पाहिजे इथपर्यंत पण. ओके, टार्गेट कसं काढायचं कळालं, ही जेवढी उंची असते हीच उंची तुम्ही इकडनं पुढे वरती ॲडअप करायची 50 पॉईंटची. आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री पण घेताय तर तुम्हाला स्टॉप लॉस कुठं ठेवावा हे पण माहिती पाहिजे. सो टिपिकली असं म्हटलं जातं, तुमची जी ब्रेकआउट कॅन्डल असते ही आपली होती मूळ ब्रेकआउट कॅन्डल, ह्याच्यापासून खालती साधारण 2%. ओके, सो ब्रेकआउट कॅन्डल जी होती तुमची ह्याचा लो किती होता हा बघायचा. सो मी तुम्हाला म्हटलं असं ही लेवल साधारण 100 होती, हे तुम्ही पकडू शकता लेटेस्ट 95 रुपये. तर 95 रुपयापासून 2% खालती, म्हणजे साधारण 2-1 रुपये खालती, साधारण 93 रुपयाच्या आसपास तुमचं स्टॉप लॉस लेवल येईल.
ओके. आणि स्टॉप लॉस कळाला असेल, टार्गेटही कळाला असेल, तर रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणून एक असतं. या सगळ्या संकल्पना मी म्हटलं असं माझ्या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये मी सांगितलेल्याच आहेत, पण रिस्क रिवॉर्ड हा कायम कमीत कमी एकास दोन असावा. म्हणजे काय, जर तुम्ही एक रुपयाची जोखीम घेत असाल तर तुम्हाला दोन रुपयांचा तरी बक्षीस म्हणजेच प्रॉफिट नफा तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आय होप तुम्हाला हे पूर्ण उदाहरण व्यवस्थित कळालेलं आहे आय पी ओ बेस फॉर्मेशनचं. आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्सकडे घेऊन जाईन आणि त्याच्यासाठी मी ट्रेडिंग व्ह्यूवर जाणार आहे. मी काही रँडम 4-5 स्टॉक्सची उदाहरणं घेते, मग तुम्हाला कळेल मी काय सांगते ते. ओके, आता हे जर तुम्ही बघितलं ना, हे बघा स्टॉक इथं लिस्ट झाला होता असं यू म्हणजे तुम्ही म्हणाला अहो रचना हा यू कुठं आहे, पण तुम्ही टेक्निकल अनालिसिस जर शिकत असाल ना तर थोडंसं तुम्हाला इमॅजिनेशनकडेही जायला लागतं. हा साधारण असा यू तुम्हाला इमॅजिन करायचा आहे. ओके, आलं लक्षात? येस. ओके, सो इथं ह्याला म्हणायचं आपण आय पी ओ बेस फॉर्मेशन. तुम्हाला ब्रेकआउट कॅन्डल दिसते का? तर मग जरा झूम करून दाखवते मी तुम्हाला छान पद्धतीने. ब्रेकआउट कॅन्डल मस्त दिसले बघा, ही झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल. बरोबर, ब्रेकआउट कॅन्डल नंतर कन्फर्मेशन नीट नाही आलं आहे. इकडे तुम्ही बघितलं तर अशी डोजी कॅन्डल म्हणतात त्याला. अजून आपण खूप आपल्या मराठी चॅनलवर खूप या कॅन्डल्सबद्दल बोललो नाही आहे, पण इकडनं ब्रेकआउट तरी नक्की आलं. ह्याला म्हणायचं रिटेस्ट केलं. रिटेस्ट केलं म्हणजे काय, परत त्याच लेवलला येऊन थांबला तो, परत वरती केला, परत खालती आला, पण इकडनं जो बुंगाट सुटला आहे तो एकदम डेंजरवरतीच गेला. बरोबर, आणि ही जी हाईट होती, ही हाईट ही आपण इथे ॲडअप केल्यावर ॲक्च्युली इथंच टार्गेट मीट झालं आणि तो अजून वरती घेत जात गेला. ओके, सो हे उदाहरण होतं जे जी केमिकल्सचं. अजून एक दोन उदाहरणं घेऊन बघूयात आपण. आता हे आहे एंटरो हेल्थकेअर सोल्युशन्स. हा हे सगळे या वर्षीचेच आय पी ओ घेते बरं का. मी आता तुम्ही जर बघितलं तर हा इथं इकडनं लिस्ट झाल्यावर हा खालती आला, खालती आला, इकडनं हे बघा इकडनं वरती गेला, इथं ब्रेकआउट मिळाला. आता या स्टॉकला इथे रिटेस्ट काइंड ऑफ आलेला आहे, नीट नाही आला, बट इकडनं जो त्याने तोडलाय तो असा धाडधाडधाड डायरेक्ट वरती गेला स्टॉक. ओके, सो हा झाला तुमचा आय पी ओ बेस फॉर्मेशन आणि ब्रेकआउट. ओके, फक्त ब्रेकआउटला मात्र व्हॉल्युम्स खूप जबरदस्त आलेले नाही आहेत, म्हणून थोडासा इथे तो कदाचित रिटेस्टला येऊ शकेल का काय आत्ता असं वाटतंय. ओके, बघू काय होतं या स्टॉकचं पुढे. पुढच्या स्टॉकचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ईपॅक ड्युरेबल म्हणून आहे. आता परत इथं तेच झालं बघा, हा लिस्ट झाला, खालती गेला, खालती गेला, खालती गेला, असं एक छान बेस फॉर्मेशन दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे झालं तुमचं यू बेस फॉर्मेशन. इकडनं ब्रेकआउट दिला, इथं ब्रेकआउटच्या आलं तुम्हाला इथं व्हॉल्यूमही दिसत आहे बघा. हा चांगला व्हॉल्यूम आहे इकडचा, व्हॉल्यूम आला, इकडनं ब्रेकआउट झालं, इकडे तुम्हाला एक चांगलं एक छोटासा बेस पण मिळाला, प्लस वरती गेला, एक रिटेस्ट करायचा प्रयत्न केला आणि इकडनं धाड 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 वरती अजून जातोच आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की हा स्टॉक अजून त्या लेवलला आलाच नाही आहे आणि मुद्दामून एक नावाजलेली कंपनी घेते, टाटा टेक्नॉलॉजीज. आता टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये काय झालं बघा, हा त्याचा आय पी ओ ऑल टाईम हाय होता, इकडनं हा खालती 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 गेला आणि अजूनही वरतीच नाही आलेला आहे. सो ज्यांना आय पी ओ अलॉट नाहीच झाला त्यांच्यासाठी एंट्री अजून यायचीच आहे ह्या स्टॉकमध्ये मुळात. ओके, सो आयडियली काय करायला पाहिजे त्यांनी, असं करत 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 त्यांनी इथं वरती देऊन छान ब्रेकआउट दिला पाहिजे, मग आपल्या तो सेटअपमध्ये येईल. आलं लक्षात? इंडिजिन हा पण एक छान आय पी ओ आला होता. इथे जर तुम्ही बघितलं तर परत सगळीकडे तुम्हाला कॉमन दिसतोय का मुद्दा, असा यू पॅटर्नचा. इकडनं ब्रेकआउट दिलेला आहे, ब्रेकआउटच्या दिवशी थोडा व्हॉल्यूम पण चांगला आहे आणि इकडनं येऊन तो अजून खूप पुढे जायचा आहे. इथे एक रिटेस्टला येतोय का काय असं आता वाटतंय, बघू काय पुढे स्टॉकमध्ये घडतंय. प्रेमियर एनर्जीज अगदी लेटेस्ट इथं तुम्हाला हाच जर त्यातल्या त्यात बेस फॉर्मेशन वाटला तर, पण ह्याला हार्डली अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढा छोटा कालावधी यायचा, म्हणून मी 15 मिनिट्स कॅन्डल घेते इथे वन डेच्या ऐजी. इथे तुम्हाला अजून क्लीन दिसेल बघा, परत सेम आय पी ओ बेस ब्रेकआउट आणि हा अजून खालती आलेला नाही. या सगळ्या उदाहरणांवरनं काय कळालं, असा एक पॅटर्न दिसू शकतो आपल्याला की बरेच स्टॉक्स अशा स्टाईलमध्ये येऊ शकतात. सो घाई नाही करायची. मी तुम्हाला मगाशी एक फंडामेंटल अनालिसिसवरनं सांगितलं, आत्ता एक टेक्निकल अनालिसिसचं उदाहरण सांगितलं. कसं वाटलं टेक्निकल अनालिसिसचं हे उदाहरण आणि भरपूर उदाहरणं जी दिलेली ती आवडली का नाही सांगा, काहीतरी नवीन शिकायला मिळालं का नाही सांगा. आणि मी म्हटलं तसं आपण स्टॉक मार्केटचे जर विद्यार्थी राहिलो आणि नवीन नवीन शिकत राहिलो तर नक्कीच आपली गुंतवणुकीची एक ओव्हरऑल आपली आपला एक आत्मविश्वास नक्कीच वाढत जाईल आणि आपण एक चांगले किंवा एक बेटर इन्व्हेस्टर नक्की बनू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला खरंच कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थोडा वेगळा प्रयत्न होता आजचा व्हिडिओ म्हणजे, आणि कॉमेंट करायला लाजायचं नाहीच आहे का, कारण चॅनल माझा नाही आपला आहे.